पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी पनवेल परिसरातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून होत असल्याचे कौतुक पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी केले. यावेळी पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी, नगरसेवक मुकीत काझी, नूर पटेल, आलिप पटेल, माज पटेल, बाबर मास्तर, मसूद पटेल, जवाद पटेल, उसामा पटेल, आसिफ करेल, प्राध्यापक असिफ पटेल, जवाद काझी, नावीर पटेल, पत्रकार संजय कदम, क्रांतिज्योती महिला विकास फाउंडेशनचे अध्यक्ष रुपाली शिंदे आदींसह मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नगरसेवक मुकीत काझी यांनी सुद्धा 100% निकाल लागल्याने आनंद व्यक्त करून आगामी काळात सुद्धा विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पनवेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्यातर्फे स्वयंचलित असे याकुबे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नॅशनल उर्दू स्कूल तळोजा आणि अँग्लो उर्दू स्कूल मारापाडा या ठिकाणच्या तिन्ही शाळेमधील आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. खरं तर हे सर्व जे विद्यार्थी आहेत हे समाजातील तळागाळातील अशी मुलं आहेत ज्यांचे आईवडील हे हाता ज्यांचं आईवडिलांचं हातावरचं पोट आहे आणि दररोज मोलमजुरी करून ते खरं तर त्यांचं घर चालवत असतात आणि अशा मुलांच्या शिक्षणाची जे परवड होत आहे ती ओळखूनच खरं पनवेल एज्युकेशन ट्रस्टच्या या तिन्ही शाखेने त्यांना अत्यंत कमी फीजमध्ये किंवा फी भरणं शक्य नसेल तरीसुद्धा त्यांची फी माफ करून त्यांना या ठिकाणी शिक्षण देत आहे आणि हजारो विद्यार्थी या तिन्ही शाखेत शिक्षण घेत आहेत. असं असताना ह्या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी उर्दू माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल या दोन्ही माध्यममध्ये त्यांनी 95%च्या वरती हायेस्ट मला वाटतं 96%चा आहे असे गुण मिळवलेले आहेत. त्यांचे जे मोस्ट ऑफ विद्यार्थी आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या शाळेचा संपूर्ण निकाल हा 100% लागलेला आहे. खरं तर अत्यंत कौतुकास्पद हे असे कार्य आहे. त्यांनी समाजाची तळागाळातील मुलांना शिक्षण घडवण्याचं आणि पुढं आणण्याचं कार्य कौतुकास्पद आहे आणि आपल्या सर्वांना खरं तर ते आदर्श होत असं आहे. त्यांच्या या कार्यास मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या मुलांनी अत्यंत मेहनत घेऊन उत्कृष्ट असे यश मिळवलेले त्यांच्याही भावी करिअरसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. जास्त म्हणजे त्यांचा लागला रिझल्ट त्याचा एक आहे की ते त्यांची मेहनत आमचे कॉन्व्हेंटचे टीचर्स प्रिन्सिपल आणि त्यांचे जे स्टुडंट त्यांची लय मेहनत आहे आणि आमचे या शाळेत जे आहेत जे 4000 मुलं आहेत पण ते 4000 मुलामध्ये सर्व गरीब मध्यवर्गीय आणि जे आत्ता जे 96.8 जी मुलगी आली ती हातगाडी ढकलण्यावाली मुलगी आहे आणि 12वीमध्ये पण ज्या 100% रिझल्ट लागला आहे, 10वीमध्ये तिन्ही कॉलेज तिन्ही हायस्कूलमध्ये 100% लागला. त्याचे जे रिझल्ट आले त्याला एकच आहे की आमचे जे टीचर्स आहेत ते क्वालिफाईड आहे. जसे आम्हाला मराठी सब्जेक्ट लागत आम्ही मराठी मिडियमचे टीचर्स ठेवले, कॉन्व्हेंटचे टीचर्स ठेवलेत आणि हायली क्वालिफाईड ठेवलेत. यावर्षीसुद्धा आम्ही त्यांना जे फीस वगैरे जे आपला त्यांची सॅलरी आहे 32 लाख रुपयावरून वरी म्हणजे ॲड केली. पण आम्ही शाळेत जे विद्यार्थी आहात रिक्षावर भांडी त्यांची फीस पण नाही घेत, फ्रीमध्ये देतो, त्यांना बुक्स देतो, एव्हरीथिंग देतो म्हणजे आणि मिनिमम फीस आणि जो न्याय भविष्य त्यांना तसेच आम्ही शिक्षण देतो. तर आम्हाला याचा लय अभिमान आहे आणि आम्हाला एक याचा म्हणजे लय गौरव आहे की मला एक आम्हाला एक मुलाला आम्ही शिकवतो त्याचे घरचे 5 लोक खातात आणि त्याची जे पुन्हाही भेटतो ते आम्हाला त्याचा जे म्हणतात काय पुन्हाही भेटणार ती वरती भेटणार आहे आणि तीच पाहिजे आम्हाला. इतर काय गरज नाही ती वरती भेटे तेवढे तर आम्ही समाधानी आहे आणि एक आम्हाला एक मोठा समाधान आहे की एक गरिबांचे मुले एक पुढे जातात आणि 90% 85% घेऊन जातात ते पण एक श्रीमंताची कॉम्पिटिशन करू शकतात हे आम्हाला त्याचा एक गर्व आहे आणि हे पुढे पण करत राहते. आता 100% रिझल्ट आणि अभाव म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये येणं हे आज 1 मार्काची व्हॅल्यू काय सर्वांना माहिती आहे. 1,00,000 रुपये डोनेशन झाला पण देवाची कृपाने ती ही वस्तू इथं होणार नाही. जिथेही गेले हे मुले पोस्ट ग्रॅज्युएशनला त्यांना देवाच्या कृपाने इझिली ॲडमिशन भेटत आणि आम्हाला आनंद आहे आता. धन्यवाद. आणि दुसरा तहसील एवढे बिझी शेड्यूलमध्ये पण आमचे तहसीलदार साहेब आमचे आले
प्रोग्राममध्ये आले त्यांनी जे आम्हाला आम्ही रिक्वेस्ट केला आणि ते एवढे बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला एका मिनटात सांगितलं साहेब असे पुण्याचे कामाला चांगले कामाला मी कधी येणार तुम्ही कधी सांगा. आम्ही एक तास सांगून त्यांचे दोन तास घेतले त्यांचा मी आभारी आहे आणि धन्य आणि त्यांना असंही आमचे शालू लक्ष असू द्या आहे एवढा एक विनंती आहे आणि त्यांनी केलेलं आहे आणि एक त्याच्यासाठी आम्ही पनवेल एज्युकेशनसाठी बघून त्यांना धन्यवाद द्या. लेडीज ही ज़्यादा पढ़ती है पहले से ही, जेंट्स को बच्चों को है ना माँ बाप को उनके ऊपर ध्यान देना पड़ता है और जो लड़कियाँ रहती हैं उनको कुछ काम नहीं रहता है, घरों का काम भी आजकल बहुत कम करती है, माँ ही एक करती है, तो बच्चियाँ ज़्यादा पढ़ती है और बच्चे लोग क्या करते हैं खेल कूद में ज़्यादा ध्यान देते हैं इसकी वजह से वो पढ़ नहीं सकते. फिर भी यहाँ के हमने टीचर बहुत स्ट्रिक रखे कि अगर कोई बच्चा नहीं आया तो हम फौरन फ़ोन करने को लगाते हैं उनके पेरेंट्स को कि तुम्हारा बच्चा इधर नहीं है कहाँ है तुम देखो. उसकी वजह से बच्चे भी पढ़ने लगे और बच्चियाँ भी पढ़ने लगे. इधर का जो स्टाफ है इधर के जो मेंबर जो चुन के आए उन्होंने सबों ने इस स्कूल के ऊपर ज़्यादा क्योंकि एक ही स्कूल है ये. इसके बाद इनकी जो शाखें तलोजा में नेशनल उर्दू स्कूल और बारापन में इंग्लो उर्दू स्कूल ये इनकी शाख है तो ये शाख के बच्चे भी पढ़ रहे और इधर के जो लोकल बच्चे ये भी पढ़ रहे. और तालीम जिस कौम के पास तालीम नहीं ना वो कौम को कभी तरक्की नहीं है ये हमारा इस्लाम मज़हब कहता है. इसलिए बच्चों को पढ़ना बहुत ज़रूरी है और ये बच्चे पढ़ेंगे तो आगे जाके इंसान बनेंगे एक अच्छे तहसीलदार साहब जैसे तहसीलदार बन सकते हैं कुछ नहीं तो आप जैसे पत्रकार तो बन सकते हैं पढ़ेंगे लिखेंगे तो. हाँ तो हम जो हम उन पर जो ध्यान दे रहे हैं ये हमारी कोई बड़ी बात नहीं क्योंकि वो हम जो जिस चीज़ पे चुनकर आते हैं तो यह हमारा फ़र्ज़ रहता है कि जैसा मैं कॉरपोरेशन में कॉरपोरेटर हूँ तो मैं किसी एक का कॉरपोरेटर नहीं मैं पूरे वार्ड का कॉरपोरेटर हूँ तो मैं सब चीज़ सबों पे ध्यान देता हूँ सब कम्युनिटी पे ध्यान देता हूँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मेरे लिए उतने ही है. वैसा ही इस स्कूल के लिए जितने भी बच्चे हिंदू बच्चे भी आ रहे हैं हमारे पास हिंदू टीचरें भी है ऐसा नहीं कि खाली इधर सिर्फ मुस्लिम टीचर हिंदू टीचरें भी मराठी मीडियम से सब हिंदू टीचर इधर पढ़ाती है तो हम वैसे टीचरों पे भी ध्यान देते हैं वो टीचर भी हमारे से पूछे अच्छा उनको पेमेंट देते हैं उसके बाद हम उनको परमानेंट करने के लिए भी कोशिश करते हैं